नमस्कार श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण प्रोटीनने भरपूर असलेली मोडालेल्या मटकीपासून अशी एक रेसिपी बघणार आहोत जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला ला एक लाईक नक्की करा चला तर मग पाहूयात रेसिपी तर त्यासाठी येते मी एक मोठी वाटी मोडालेली मटकी घेतलेली आहे तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी मटकीला मोड कसा आणायचा याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर येथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा तेल तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरची तर इथे -तर मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्याच्या अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे कांदा तर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे त्यालाही अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे तर कांदाही आपल्याला एक थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट तर अद्रक आणि ती मी थोडंसं दाडसरच वाटून घेतलेलं आहे किंवा ठेचून घेतलेलं आहे त्यालाही थोडंसं परतवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला सा टाकून घ्यायचं आहे सात ते आठ कडी पत्त्याची पाने त्यानंतर आपल्याला लो टू मिडीयम गॅसवर हा कांदा ह्याचा अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे या कांद्याला आपल्याला जास्त वेळ पण परतायची गरज नाही अगदी हलका कलर चेंज होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे हे पहा ते आपला कांदा परतवून झालेला आहे त्यानंतर दे यामध्ये टाकायचं आहे टमाटर तर इथे मी एक लहान साईजचं टमाटर बारीक कट करून घेतलेलं आहे तेही यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर टमाटरही आपल्याला लो टू मिडियम गॅसवर थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं टमाटरही छान परतवून तयार आहे त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाव चमचा हळद अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे तर इथे मी मुलांसाठी ही मटकीची उसळ बनवत आहे त्यामुळे तिखट थोडंसं कमी टाकलेलं आहे तर इथे तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हळद आणि तिखट टाकल्यानंतर ते थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे मोड आलेली मटकी तर मोड आलेली मटकी यामध्ये टाकून घेतल्यानंतर त्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपल्याला लो गॅसवर ही मटकी छान दोन ते तीन मिनटं पाणी न टाकताच परतवून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या मटकीची चव खूप छान होते किंवा याची टेस्ट खूप छान होते तर तुम्ही या पद्धतीने एक वेळेस नक्की मटकीची उसळ बनवून पहा आणि ती कशी झाली आहे कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर हे एक दोन ते तीन मिनटं मी पाणी न टाकताच मटकी छान परतवून घेतली आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे येथे तुम्हाला मटकीचा रसा आवडत असेल तर येथे तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता येथे मी फक्त सुक्की मटकीची उसळ बनवणार आहे त्यामुळे येथे मी पाणी खूप कमी वापरलेलं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला असंच ही मटकी छान शिजवून घ्यायची आहे तर हे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून चेक करूया तर हे आपली मटकी छान शिजवून तयार आहे याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपली मटकीची उसळ किंवा मटकीची सुकी भाजी तर तुम्ही या पद्धतीने करून पहा आता आपण ही सर्व करूया तर तुम्ही ही मटकीची उसळ मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता अगदी पौष्टिक आहे उसळ तर तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि ती कशी झाली कमी वगैरे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच सोबत बटनही प्रेस करा त्यामुळे मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन मिळते आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन